कर्तृत्व नेतृत्व अभ्यासू बाणाच्या जोरावर गोपीनाथराव मुंडेंनी जनतेची मन जिंकली, महापौर जयश्री महाजन यांचं प्रतिपादन. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना राजकीय वारसा मिळालेला नसताना त्यांनी कर्तृत्व नेतृत्व आणि अभ्यासू बाणाच्या जोरावर महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली होती. मुंडे साहेब कायम अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिले, असं प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केलं. दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी 3 जून रोजी मेहरूण मधील गोपीनाथराव मुंडे चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी महापौर नितीन लढा, सीमाताई भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, राजेंद्र घुगे पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, शोभाताई चौधरी आदी उपस्थित होते. सुरुवातीला गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि ज्येष्ठ नेते नितीन लढा यांनी मनोगत व्यक्त केलं. आणि साहेबांची ज्वलंत आठवण राहण्यासाठी हा इथे कार्यक्रम दरवर्षी या मुंडेच्या चौकामध्ये घेण्यात येतो. आणि साहेबांनी जे समाजासाठी केलेलं कार्य आहे, या कार्याची आठवण राहण्यासाठी आम्हाला आज साहेबांची अशी आठवण घेणे वाचते आहे. आम्ही राजकारणात असताना आमच्या आता लक्षात येत आहे की साहेब नसल्यामुळे आमच्या समाजावर होणारा अन्याय आता आमच्या लक्षात येऊ लागलेला आहे.